तुमचे काय असतील ते आदेश द्या, तुम्ही फुकट द्या, परंतु ही अट रद्द करा. नागरिक आज परवा मी याच्यामध्ये गेलो होतो कळंबस्त्यामध्ये, तिथले नागरिक म्हणतात आम्ही स्वतः निधी उपसायला तयार आहे, आम्ही रॉयल्टी पण भरायला तयार आहे, पण शासन 10,000 फोर व्हीलर गेल्या, 2,000 घरं पडली, अनेक नागरिक उद्ध्वस्त झाले. ज्या व्यापाऱ्यांचा दुकानामध्ये 5 लाखाचा माल होता, त्या बिचारा ऑलरेडी 5-10 लाखाचं कर्ज होतं, या पुरात तो आणखीन तोही उद्ध्वस्त झाला, तो आज 15-20 लाखावर गेला. ज्यांनी कोणी घरं कर्ज काढून बांधली होती, त्या बिचाऱ्यांचे आज सगळं काय होताचं नव्हतं झालंय. याला केवळ आणि केवळ सरकारचा अनास्थापणे म्हणा, प्रशासन चुकीचं आहे. आणि आजही जिल्हाधिकारी साहेब 23 तारखेला मेल पाठवतात जिल्हाधिकारी साहेब की आम्ही सुरुवात आहे, आज आम्ही पेटवलेलं आहे, हे पुढे शांतच होणार नाही. जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल, तुम्ही हे प्रशासन जागा करत नसाल, पाणी सोडलो ते मान्य आहे ना, पाणी सोडलो ते मान्य आहे ना, शासनाने अफिडेविट केली. आम्हाला बुडवायचं पाप शासन करतंय. अहो चिपळून आपला महापूर महावर्षी झाले आमचं आयोजन होतोय, कारण आम्ही पेटत नाही. आज 6 डिसेंबर 2021 इतिहासात नोंद करायची आपल्याला की चिपळूणमध्ये आपण क्रांती घडवली आणि आपली एकजुटच लोकप्रतिनिधी ताकद देणार आहे त्यांना विधानसभेत बांधण्यासाठी. जेव्हा आपण एक होऊ तेव्हा लोकप्रतिनिधी आमची बाजू मानतील, तेव्हा हे उपोषण आपण चालू ठेवायचं ना. हे उपोषण आपण मागं घेणार नाही. तुम्हाला मी सगळ्या आमच्या कोकण बचाव समितीकडे सांगतो, चिपळूण बचाव समिती सांगतो की आम्हाला लेखी लिहिली नकोय. तर शासन स्तरावर कॅबिनेटमध्ये मीटिंग झाली, आपले 4 महिने झाले, आपले कुठलेही काही काम झाले नाही, अजून कॅबिनेट होत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर भागात ज्या तडपेने ज्या ताकदीने ह्या सगळ्या उपाययोजना करता, त्याच पद्धतीने चिपळूण मधल्याही उपाययोजना तेवढ्याच ताकदीने करणं अपेक्षित होतं. मी खंत व्यक्त करतो की ज्या पद्धतीने ह्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, एवढा पाठपुरावा सातत्यानं होऊन त्यामध्ये थोडाफार वेळ निश्चित गेलेला याची जाणीव की आमदार की बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या पद्धतीने मुरादपूरचे बंधारे आहेत, बहादूर शेख मधल्या साईड पट्टीच्या आपल्याला पूर्ण करणं देखील गरजेचे आहे. आमदार साहेबांनी प्राथमिक उपचार असतात त्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे, परंतु हे चिपळूणचं फार मोठं ऑपरेशन करायला लागणार आहे. या किरकोळ मलमपट्टीने हे काम होणार नाहीये. यामध्ये केंद्र सरकारनेही लक्ष घालायला पाहिजे, महाराष्ट्र शासनाने लक्ष घालायला पाहिजे, आणि दोन्ही सरकारला माझी एक नम्र विनंती आहे की चिपळूणच्या जनतेवर कुठेतरी विश्वास ठेवा. आज कुठलाही राजकीय पाठिंबा नसताना एवढी लोक जी एकत्र येत आहेत, त्याचं कारण काय आहे की शासनाबद्दल हे प्रशासन जे शासनाला माहिती पुरवत आहे की चिपळूणला पावसामुळेच पूर आला, धरणातून पाणी सोडलंच नाही, ही खोटी माहिती देत आहे. गेल्या 40 वर्षामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी फक्त इथले खर्च खोटी बिलं सादर करून नदीतली जी काय व्यवस्था केलेली आहे असे पैसे खाल्लेले आहेत. तेव्हा या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी लावा. आम्हाला नागरिकांनी पाण्यात डुबवलंय, ह्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. 1,000 कोटी रुपये शासन आमच्या नदीचा गाळाच्या रॉयल्टीच्या माध्यमात असेल, वाळूच्या माध्यमात असेल, पाण्याच्या माध्यमात असेल, 1,000 कोटी रुपये शासन घेतं आणि जेव्हा खर्च करायचं असतं ते जे आमचे जे झारीतले शुक्राचार्य हे प्रशासकीय अधिकारी बाबू आहेत, हे आमच्यावरती न केलेला खर्च टाकून 100 कोटी रुपयाचं चोरी झालेली आहे. कोकणातल्या सर्व ह्या अधिकाऱ्यांची चौकशी करा. गेल्या 15-20 वर्षातल्या 2005 पुरानंतर आपत्ती व्यवस्थापन जो कायदा स्थापन केला शासनानं, त्या कायद्याची कुठेही अंमलबजावणी केलेली नाही. अशा अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला पाहिजे. नुसता जाबच नाही तर आमचं जे हे 1,000 कोटीचं नुकसान झालंय त्याची शासनानं आम्हाला प्रत्येक नागरिकांना ह्या भरपाई करून दिली पाहिजे. आणि तात्काळ चिपळूण आणि कोकणातील ज्या काही नद्या आहेत त्याचा गाळ हा लवकरात लवकर का काढला पाहिजे. बाकी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात नद्या आहेत त्या संत वाहतात, 50-50, 100-100 फूट त्या खोल नदी आहेत, तिथं पाणी कधीही प्रवाहन वाहत नाही एवढं जोरदार. आपला इथला सह्याद्रीचा जो डोंगर आहे त्याची उंची आणि आपल्या चिपळूणची नदी याचं अंतर बघितलं तर खूप कमी आहे, आणि त्याचा उतार बघितलं तर तीव्र उतार होतो, आणि त्या तीव्र उतारामध्ये हा गाळ सततचा येतो. मग किमान 5 वर्षांनी एकदा तरी नद्याचं खोलीकरण झालं पाहिजे, ते शासनाने गेल्या 40 वर्षात केलं नाही. मग शासनाची चूक नाही तर या अधिकाऱ्यांची चूक आहे. हे अधिकारी वरती रिपोर्ट पाठवत नाहीत. शासन करायला तयार असतं, कारण अधिकाऱ्यांचं काम असतं की बाबा इथं काय व्यवस्था, नागरिकांना काय धोका आहे, काय धोका होणार नाही, काय उपाययोजना केल्या पाहिजेत. तर हे आमच्याकडे येणारे अधिकारी हे कुठलंही काम करत नाहीत. तेव्हा शासनानं आत्ताचा 21 जुलैचा पूर आहे या काळातल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून हा आम्हाला न्याय दिला पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आम्ही तीव्र करणार. खर तर लोकांनी आता आंदोलन करणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, कारण 22 जुलैला जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये जे सफर झालेले जे ग्रामस्थ आहेत, जे व्यापारी आहेत, मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर ती परिस्थिती इतकी भयावह होती, ती परिस्थिती पुनश्च एकदा चिपळूणकरांवर येऊ नये. चिपळूणची जी प्रगती आहे
ती रोखली जाऊ नये या दृष्टीने उचललेलं पाऊल बरोबर आहे. शासन त्यांच्या मदतीने प्रयत्न आहे, पण शासनाच्या जे काही आता त्यांचं कामकाज चालू आहे की ह्या एकदा त्याचं स्टडी करणं, त्याच्यावरच्या उपाययोजना होणं, त्याला अजून गती होण्याची गरज आहे. आणि म्हणून चिपून बचाव समिती म्हणून आमच्या चिपूनकरांनी निर्माण केली, आणि त्याच्या माध्यमातून शासनाला तातडीनं दखल घ्यावी लागेल अशा पद्धतीचं पाऊल उचलण्यासाठी हे आजचं साखळी उपोषण आहे. आणि आमचा शिवसेना म्हणून आमच्या सर्व शहरातील मंडळी आणि आम्ही संपूर्ण शिवसेना त्या बचाव समितीच्या बरोबर आहोत. नुसतं पाठिंबा नाही, कारण आम्ही चिपूनकर आहोत, आम्हाला अभिमान आहे. आमचं चिपळूण वाचलं पाहिजे आणि चिपळूणचं जे नाव आहे ते कायम राहिलं पाहिजे. आणि चिपळूणच्या शहरातील ज्या व्यापाऱ्यांचा आणि ज्या ग्रामस्थांचं नुकसान झालंय असं पुनश्च एकदा कधी होऊ नये. ह्या दृष्टीनं जे गाळ काढणे असेल त्याच्या जे उपाययोजना आहेत, म्हणजे निव्वळ गाळ काढणे असं मी म्हणणार नाही, की पाण्याची पातळी जी वाढते ती वाढू नये ह्या दृष्टीनं सखोल अभ्यास करून त्याच्यावर उपाय व्हाव्या ह्या दृष्टीनं आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत. बजेट सुद्धा त्यावेळेस मध्ये पॅकेज जाहीर झालेलं आहे, परंतु पॅकेज जाहीर झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर काम करण्यासाठी त्याचा स्टडी अहवाल, त्याला काय परमनंट उपाययोजना पाहिजेत त्या जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्याचा निधी खर्च करून उपयोग होणार नाही. परंतु आता प्रथम पाऊल म्हणून त्याची गाळ काढणं की जेणेकरून लोकांचं मनोधैर्य वाढेल की आपल्यासाठी कोणतरी आपल्याबरोबर आहे, आपल्या पाठीशी शासन आहे, आपले लोकप्रतिनिधी आहेत, हे लोकांना वाटलं पाहिजे. या दृष्टीने उत्साह पाऊल बरोबर आहे आणि त्याला यश 100% लढ्याला येईल असं मला खात्री आहे. चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून आज साखळी उपोषण चिपळूण शहरामध्ये सुरू आहे आणि या अनुषंगानं चिपळूण प्रशासनाच्या वतीनं वेळोवेळी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मुख्यतः समितीची मागणी अशी आहे की चिपळूण नदीतील गाळ काढणं आवश्यक आहे. या अनुषंगानं प्रशासनानं अगोदरच याची पूर्वतयारी केलेली आहे आणि प्रत्यक्ष चिपळूण नदीमध्ये पेटमाप भागामध्ये गाळ काढायचं काम सध्या सुरू आहे. या व्यतिरिक्त नगर परिषदेच्या माध्यमातून शिवनदीमध्ये सुद्धा गाळ काढायचं काम सुरू आहे. या व्यतिरिक्त वशिष्ठी आणि शिवनदी या दोन्ही अधिसूचित नद्या असून या जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या नद्या आहेत आणि या अनुषंगानं जलसंपदा विभागानं सुद्धा या नद्यांचं सर्वेक्षण करून एकंदरीत 26 बेटं नद्यामध्ये तयार झालेली आहेत. ह्या बेटांचं सर्वेक्षण करून ही बेटं काढून त्यातील असणारा जो गाळ आहे हा नदीपात्राच्या आणि पूररेषेच्या बाहेर काढण्याचं नियोजन केलेलं आहे आणि या अनुषंगानं अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाला सादर केलेली आहे. तर या अनुषंगानं शासन स्तरावरचा हा निर्णय आहे. शासन स्तरावरून त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. आज अखेर सद्यस्थितीमध्ये दोन कामं जिचे पेटमाप आणि शिवनदीचं नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. आजपासून साखळी उपोषण सुरू झालेलं आहे, तुम्ही सुद्धा भेट दिलेली आहे, काय नेमकी यापुढे तुम्ही आवाज उठवणार या संदर्भात काय? या संबंधी प्रामुख्याने गाळ काढणे, इतर उपाययोजना करणं, त्याचबरोबर वेगवेगळी छोटी छोटी बंधाऱ्यांची बांधणी करणं आणि कोयना म्हणजे डॅममधून सोडणारं जे पाणी आहे कोळकेवाडीतून ते इतरत्र वळवण्याबाबतचा फेरविचार करणं यासारखे विषय निश्चितपणे मांडण्याचं काम मी गेले 2 महिने सातत्याने करतो. आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे पण याबाबतच्या 2-3 मीटिंग झालेल्या आहेत आणि त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे की नदीतला गाळ काढणं, बेटं असलेली काढणं, जी मुख निमुळती झालीत ती रुंद करणं आणि वरपासून सगळ्या नदीतला गाळ काढणं याबाबतची त्यांनी तत्वता मंजुरी देखील दिलेली आहे. काही ठिकाणचे जे बंधारे आहेत, विशेषतः नलावडे बंधारा असेल, त्याचं इस्टिमेट 5 कोटीपर्यंत झालेलं आहे. इतर मापातलं असेल, बहादूर शेखचं असेल आणि मुरादपूरचे असेल, इथे देखील संरक्षण भिंती घेण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. फक्त त्याचं अंमलबजावणी होणं हा प्रामुख्याने महत्त्वाचा विषय आहे आणि ती अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी हा लोकांचा आग्रह हा पुन्हा एकदा आमच्या सरकारसमोर मांडणार आहे. मी याबाबतचे तारांकित प्रश्न देखील उपस्थित केलेले, मिळणारा अधिवेशनाचा कालावधी आणि ह्याच्या बाबतीतला वेळ बघून हे सगळे प्रश्न अधिवेशनात देखील मांडून हा सोडवण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आणि हा सोडवत असताना आदरणीय पवार साहेबांचं देखील याबाबतीतचं त्यांना देखील ह्या आजची जी लोकांची तीव्रता किंवा त्यांची जी मानसिकता आज ज्या ह्याच्यातून होणारं आंदोलन याबाबतची माहिती निश्चित देऊन हे प्रश्न लवकरात लवकर कशा पद्धतीने सोडवता येतील याचा विचार केला जाईल. हे एका बाजूने राज्य शासनाकडे तसंच केंद्र शासनाकडे देखील आपण
डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून हा एखादा प्रकल्प राबवावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या उपाययोजना प्रामुख्याने केल्या जातील असा विश्वास देखील या माध्यमातून आहे. अर्थात ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा अवधी लागतोय ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे लोकांचा उद्रेक देखील या माध्यमातून होतोय. तर लोकांची हा उद्रेक शासनापुढे पोचवून यातून लवकरात लवकर कसा मार्ग निघेल याचा मी प्रयत्न निश्चितपणे करणार. कमी पडलं असं वाटत नाही? शासन कमी पडलेलं नाही, शासन स्तरावर निश्चितपणे उपाययोजना कामकाज चालू आहे पण ज्या गतीने म्हणजे ज्या तीव्रतेने व्हायला हवे होते त्यामुळे थोडासा तीव्रता कमी आहे हे मी मान्य करतो. जलसंपदा मंत्री आले होते, त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये गाळ उपलब्ध केला जाईल पण ते आश्वासन अद्याप कुठालं नाही. काय करू त्याच्या संबंधी इथून जयंत पाटील साहेब गेल्या त्यांनी स्वतः एक बैठक घेतली, त्यानंतर त्यांच्या ऑफिसने देखील ह्या बाबतच्या बैठका घेतल्या. शासकीय काम म्हटलं की त्याच्यासाठी लागणारा वेळ हा असतोच, असं होत नाही की मनात आणलं की लगेच दुसऱ्या दिवशी काम. त्याची प्रोसिजर प्रक्रिया सगळ्या घडामोडी चालू आहेत आणि त्याची पूर्तता लवकरात लवकर होण्याचा माझा प्रयत्न आहे.